अरे तुम्ही आलात? आया तुम्ही? या 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 गौरी, ओळखलेस ना कोणाले ते? जा त्यांच्या चहा पाण्याचं बघ जा. नाही नको, नको खरंच नको. गौरी कशी आहेस? मजेत आहे. तू सुखरूप घरी परत आल्याचं कळलं, खूप बरं वाटलं मला. तुम्ही कसे आहात? मी मजेत आहे. गौरी, तू ओळखलं नाहीस का यांना? नाही, तसं काही नाही. नक्की ओळखलंयस ना? काय अर्थात तुम्हाला विसरू शकणारच नाहीस मला? म्हणजे हो, ओळखलं. काय ग, काय झालं? काय तब्येत बरी नाही का तुझी? नाही, बरी आहे ना. मग चेहरा असं का उतरलाय? अगं मस्करी केली मी तुझी, पण आज नऊवारी साडीत खूप छान दिसतेस तू. पूजा सहजच घातली की काही कारण आहे? नाही नाही, सहज कशी? आमची गौरी परत आली आहे ना घरी, खूप मोठ्या संकटातून वाचली आहे ती, म्हणून घातली आम्ही पूजा. मी सुद्धा बऱ्याच दिवसाने आलोय, म्हटलं चक्कर मारूया आता. आज म्हणून खास वेळ काढून आलो तुम्हाला सगळ्यांना भेटायला. नाही पण तुम्ही एकटे का आलात? मावशीना घेऊन यायचं ना. मावशी आले असते तर त्यांनी सुद्धा दर्शन घेतलं असतं देवाचं. हो, मावशींना का नाही आणलं गिर? तुमची या घरात याची हिंमत कशी झाली? अविनाश, मध्ये कोणीही बोलायचं नाहीये. कोणी नाही. या माणसामुळे आपल्या घराची वाईट अवस्था झाली होती, याच्यामुळे मी मरणाच्या दारात पोहोचलो होतो. तरी याला लाज नाही वाटली आपल्या घरी यायची? डॅड प्लीज. माझ्या डॅडना त्यांच्या वागण्याचा खूप पश्चाताप झालाय. तुम्ही प्लीज त्यांचा असा अपमान करू नका, प्लीज. हो ना, तुला असं वाटतं ना की या माणसाचा अपमान होऊ नये या घरात? याला सांग म्हणावं चालायला लागा इथून, सांग. डॅड तुम्ही मला माफ करा विनाश, मी आणि निर्जा तुझ्याशी खूप वाईट वागलो, इव्हन तुमच्या सगळ्यांशीच खूप वाईट वागलो. पण ह्या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा माझ्या मुलीला या घरात सन्मानानं वागवलं जातंय, तिला सुनेचा दर्जा दिला जातो. माझी या घरात उभी राहण्याची सुद्धा लायकी नाही,
थांबा काका. आज आपल्या घरात पूजा झाली. काका तीर्थप्रसाद न घेताच गेला तर नीरजाला वाईट वाटेल. गौरी, हा माणूस मला माझ्या नजरेसमोर नकोय. तुमचा राग, तुमचं दुःख मला सगळं कळतंय आबा. पण हा विचार करा की सुहास काका असं का वागले. फक्त नीरजासाठी, नीरजाच्या प्रेमापायी, आपल्या मुलीनी सुखात राहावं, आनंदात राहावं असं कुठल्या वडिलांना नाही वाटणार. केतकीबद्दल तुम्हालाही असंच वाटतं ना? म्हणून तिच्या कुठल्या वाईट कामासाठी मी तिला प्रोत्साहन देणार नाही. मान्य आहे आबा, सुहास काकांचा मार्ग चुकला, पण त्यांचा हेतू तोच होता ना. आणि आज आपण जर नीरजाला माफ केलं तर मग सुहास काकांना माफ करायला काय हरकत. काका, मागचं सगळं विसरले, तुम्हीही विसरा. आणि आबा आज जे काही तुम्हाला बोलले ते मनावर घेऊ नका. त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. या ना काका, या बस. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.